एवढं सांगा मला एक आपण ती तिघी जणी गावात वर्गण्याच मागत राहू तर मूर्ती बुक करायला कोण जाईन व आजच करतो काय तर मूर्ती बुक आता बुधवारच आला आजचा जमत्या रविवारी घटस्थापना होते तर शनिवारी करून टाकू ना मूर्ती बुक आज आता वर्गणे मागून घेऊ काय देते काय नाही तर आणि मग लागेल उद्या परवा नरवा आपण सोयाबीनचं सीजन मारून देता येते आणि शनिवारी एक दिवस पुरा मोकळा ठेवू आणि शनिवारी पुरा मूर्ती मूर्ती बुक करणं काय काही सामान सुमान शोच लाईटिंग घेणं काय ते सगळं शनिवारी करून टाकू अशी म्हणतो आम्ही नाही म्हणणं कस का पहिलेच बुक करून ठेवली ना तर बरं मग आखरीच्या दिवशी मोठी धान होते बाई आणि शनिवारी हाय पितृदोष ची अमावस्या शनिवारी अमावस्या आहे तर ते अमावश्याची बी गर्दी राहीन शनिवारी पात्र घेणं डोने मडके हे ते घेवाले लोक बजारा येणं गर्दी करतील शनिवारी तर आपलं जण काही परवडणार नाही आपण जे सामान सुमान आहे आरतीचं फुलं हे फल फ्रूट अजून लाइटिंग लायटिंग तर मना पहिलेच घेऊन घेऊ पण हे जे जे सामान आहे घटस्थापनेचं ते आपण वेळेवर बी आणलं ना तर चालते रविवारी आणू तर चालन पण मूर्ती मूर्ती बुक करून ठेवू आपण पहिले असं माय म्हणणं आहे बा मग कशी करतो मग आता वर्ग नाही मागायचे आहे म्हणतो मूर्ती बुक करून ठेवायची आहे म्हणतो तर एका दिवशी होईल काय आता टाइम दोन अडीच तर वाजूनच केले नाही तर असं करतो का वर्गनी आपण नाही मागू वर्गणी पार्वती आहे ना पार्वती आणि मुन्नी बी हाय आम्ही काय करतो मग पण मी कशी म्हणतो इंदिरा गंगा मी आम्ही तिघ्याजणी मूर्ती बुक करायला चालल्या जातो आणि पार्वती न मुन्नी हायच नाही तुम्ही तर तुम्ही गावामध्ये वर्गणी मागून घ्या जे ज्या घरी आहे त्याच्या त्याच्या घरी जाऊन वर्गण्या मागून घ्या दोन्ही काम होऊन जाते असं काय आम्ही वर्गण्या मागाव आणि तुम्ही जणी मूर्ती बुक करायला चालल्या तुम्ही शेठानी हा आणि आम्ही आम्ही कोण पाय बाई तिचं बोलणं मोठं खडूस आहे बापा शेठानी ना आम्ही कोण आता मग तुम्ही जा बा दोघी जणी पार्वतीनं तू अजून कोणीतरी दोघीजणी घेऊन घ्या अजून तुम्ही जा मूर्ती बुक करा मूर्ती बुक करून घ्या आम्ही मागतो वर्ग न्या त्यात काय दे मग पैसे मूर्ती बुक करायला देवा तु, देवाचे आहे बा पैसे तीन हजार रुपये घेतले होतीन तू ते घ्यायचा टाकजो ना तेच अडव्हान्स काय देवाचा त्याच्यातूनच आणि वापस आणले ते मापाशी देजो मापाशी नाही बापा खडकून मापाशी आता मी कुठून देऊ आता पल्लीचे बाबा आले म्हणजे मी म्हणून म्हणतो मन का तुम्ही मूर्ती बुक करायला जातो जा बापा जा, कशी कशी करतात आम्ही मागतो वर्गणी नाही पार्वती हो मागतो शांताबाई आम्ही करतो गोळा वर्गण्या तुम्ही जा करून या मूर्ती बुक पटकन मग आपल्याला काही टाइम नाही मग सोयाबीनचा सीझन लागलं का दोन तीन दिवस नाही म्हणतो पार एका दिवसात काढून टाकू दहा विसह करत चांगला हजार हजार रुपये रोज येते आपल्याला पाहिजे हो चला आता पटकन पैसे घेतो मी घरून आणि चला हो बस स्टँड वर तिथून भेटन कोणता ऑटो फेटो तर चाललो जाऊ पटकन धनंजय घरी नाही तसा नाही नाही तो कुठं घरी तो दहा वाजता जाते ना तो नाही घरी राहिला असता तर बरी राहिली असती त्याची गाडी बरं चला तिथून सडक येऊन चाललो जाऊ मग तिकुन याच्या वेळेस त्याला फोन मारून देऊ तर त्याच्या गाडीने येणं होते आपलं तिकून याच्या वेळेस तसं करू मग चला मग पटकन आता अन जा तुम्ही दोघी जणी लागंत सोबती घेऊन घ्या अजून कम लागी मला वर्गाने मागून घ्या तुम्ही हो हो काही फिकर नको करू आम्ही मागतो वर्गणी चालूच जायला त्या कमलाले घेऊन सांग आपण का ठेका उचलला दो काय दोघीन त्या कशा तिघी गेल्या आपण तिघी गी जाऊ कमलाले घेऊन जाऊ ते काय करते घरी बसून घरीच ते हो चल मग जाऊ काय मग त्याच दिवशी गेले का रात्री रात्रीच गेले का मग ट्रेनिंग वर नाही का रात्रीच नाही गेले ते दुसऱ्या दिवशी गेले दुसऱ्या दिवशी दहा अकरा वाजता गेले ते बरं ठीक आहे तिथं जाऊन काही बोलली तर नाही ना सासू तुले नाही तर असं ना तसं टोमने मारत बसली बापा हम्म नाही काही नाही बोललं मला कशाला काही नाही बोललं माझी सासू नाही कोणी नाही बोललं नाही बापा मोठे बोलले ना म्हणून भेव तर बापाल ना तुले तू तयार झाली जावाले म्हणून जाऊ दे मी पण भेवच होतं बापा तिथं जाऊन बोलतील का तुले काही म्हणून नाही नाही आई नाही कोणी नाही बोललं काही नाही सगळं ठीक आहे दुसऱ्या दिवशी हे जायला निघाले आणि काही आल्या असं असं तू न आली का मग आहे का आता गेली गेल्या ग आई गेल्या रविवारीच दुपारी गेल्या त्या हे शनिवारी गेले आणि त्या रविवारी गेल्या मग त्याची शाळा आहे म्हणे बाबूची तर कमला अ कमला यू काय बापा अंदर आहे का नाही आहे बापा घरी दरवाजा तर उघडच आहे चल मनीषा ठेवतो मी फोन बाई आल्या बघ गावातल्या काय कर म्हणते करतो मग मी बाद मध्ये तुला फोन बरं बरं ऐक ठीक आहे कमला बापा आवाज आहे नाही देत हाव हो अंदरच हा हो उन्नी वर काय ये अंदर ये अंदर ये हा हो मी अंदरच आहे ना आराम आहे बापा मस्त सरपंच तुम्ही बी करा ना आराम तुम्ही काय फिरता गावात या इकडे बसा पार्वती या काय वा पार्वती बोल मुन्नी कसं काय येणं केलं बस ना वा पार्वती उगीच आहे नाही नाही आता बसत नाही आता मी चाल तू आमच्या सांगत चाल पहिले फटकन टाइम कमी आहे काम जास्त आहे काय हो कोणतं काम हो आता पासल्या पायरी आता कोणत्या वावरात जा चालता काम करायला आता होईन बी काय वावरात नाही ना व कमला वर्गणी वर्गणी करायची आहे आपली देवीची वर्गणी आमच्या इकडे सोपवलं बात हे काम आपल्या इकडे तर तिघी जणी गेल्या देवी बुक कराले आपल्याला म्हटलं का वर्गण्या मागाल्या जा तर वर्गण्या मागाल्या चाल म्हणतो तुला आम्ही जास्त वर्गणी मागतो म्हणे काय व इंदिरा गंगा शांताबाई आता देवी बुक करायला गेल्या काय हो शांताबाई म्हणते का मग कधी देवी बुक करू मग चांगली नाही भेटत म्हणते म्हणून पहिलेच आधीपासूनच बुक करून ठेवा लागते म्हणते अशी बा शांताबाई म्हणून त्या गेल्या चाल मग वर्गण्या करून मग अजून घरचा बी हाय अहो चला मग माहोल आता नवरात्र देवीचे मजाच मजा एन्जॉय पण हे आले पाहिजे तर यांच्या सोबत जाईल मस्त यवतमाळच्या देव्या बघायला हम्म मजा येऊन जाणार अरे बा भाऊ तुले पैसे दिले आम्ही तू डबल काऊन मागून राहिला आम्हाला दिलेच नाही तुम्ही मला पैसे कधी दिले तुम्ही मला पैसे तिकीट पैसे दिले कधी तुम्ही मला एवढं सांगा फक्त अरे बा भाऊ जेव्हा ते मागे दोन सवाऱ्या उतरल्या तेईने जेव्हा पैसे दिले ना तेईले चिल्लर पाहिजे होती तेव्हा तू आमच्या पासून पैसे घेतला गुड घेतलोस नाही मी तुमच्यापासून पैसेच नाही घेतलो मी त्या तिकीटचे पैसे द्या पहिले आणि जा मग फुकट माय गाडी इथं सेवा सेवा धर्म नाही करायला बसलो मी डिझेल पाणी लागते माझ्या गाडीला हाय दाडेल सेवा धर्म इथं नको हो सांगू म्हटलं काय तुले पैसे दिले त्या बाईले दोन बाया उतरले तेईले चिल्लर पाहिजे होती तेईने तो आधी नोट टिकवली आणि तेईले चिल्लर देवाची होती म्हणून तू ना आमच्यापासून पैसे घेतला ना बोलू नाही गेला ना

पैसे काउन घेता आम्ही देत नव्हतो काय उतरल्यावर देत नव्हतो काय आम्ही काउन तुला पैसे घेतला मग आमच्या जवळून आणि तुला आठवण आहे नाही तू तू या पैसे पाय तू त्या बाई किती रुपये घेतला होता शंभर रुपये घेतला होता आणि त्या दोघी जणी होत्या वीस वीस रुपये घ्यावाचे होते त्या मागच्या खात्यावर उतरल्या आणि त्याला साठ रुपये द्यावाचे होते तर तू ना साठ रुपये आमच्यापासून पासून घेतले तर शंभर रुपये तू असन त्या बाईना दिलेले शंभर रुपये तू आपाशी असन पाय तू आणि मग सांग मग बोल शंभर शंभर त्या मापाशी दहा नोट आहे मग आता त्या बाईनं कोणती नोट दिली मला काय माहित मग आम्हाला काय म्हणतो तू तुला माहित नाही तर तुला लक्ष ठेवायला पाहिजे मग आम्ही पैसे डबल देणार नाही हो तुला माहित नाही आम्हाला माहित नाही काही आम्हाला लक्षात आहे आठवण क्या की आम्ही पैसे दिले तुले आणि थांबतो तू काय लावतो फोन थांब मी फोन लावतो आता फोन लावतो मी पोलीस स्टेशन मध्ये आणि पोलीस मुळे आवडकीचा था। थांबो गिटो बंद करून नाही तुला पोलीस स्टेशन मध्ये चक्की पीसवाले लावतो थांब थांब लावू शांत पण त्या फोन लाव चार्जिंग नाही मा फोन मध्ये आता लावतो थांब असा कसा डबल डबल पैसे घेते या माणूस तर

हा कोणी झाली बोलवून म्हणतो ना आम्ही फोन करायला बसलो तर फाटली तुम्ही अरे बोवा मावशी बाई राहू द्या बा राहू द्या बोललो असं माय थान नसून राहिलो बरं राहू द्या असो बरोबर आणि याच्या पुढे असे जास्तीचे पैसे कोणाकडून ना घ्यायचे नाही हा आठवण ठेवायचं बरोबर कोणापाशी पैसे राहते नाही राहत कोणापाशी जोखतेच राहते पैसे हा जावाले दिक्कत होते कोणाले हा प्रवासी येले समजते का नाही समजत रे बा हा ऑटो झालो तर जरा सेवा धर्म बी करत जाय हा जरा सोडत बी जाय हातून अमोल बाई आता कसून बरोबर देवा काय बाबा हो भाभी आतापासूनच द्यावं लागते तयारी नाही करायला लागत काय हा मूर्ती बुक करायला लागते सजावटीचा सामान आणायला लागते आरतीचं पूजाचं हे ते सामान लागत नाही काय म्हणून आतापासूनच वर्गणी द्यावं लागते द्या हजार रुपये अकरा रुपये एक हजार अकरा रुपये द्या बापरे काय झालं भाभी नाही बापा एक हजार अकरा रुपये बापरे बापरे तर लय झाली दक्षाच्या हा लय झाली बापा वर्गणी एवढी आली नको ठेवा बा बापा वर्गणी शक्ती नाही बापा आमची एवढे मोठे वर्गणी देवाची एवढं नाही देऊ शकत रे भावा काही हरकत नाही भाभी तुमच्या मनानं जेवढं आहे तेवढी द्या ते आकडा चांगला येई ना एवढे लागतील म्हणून पण तुमच्या शक्तीनुसार जेवढे देवाचे जे दे दे ता ता देवाचे आहे ते द्या देऊ शकता तुम्ही हो ना एक हजार रुपये वर्गणी एवढी असते काय हो बाबा वर्गनी देवा धर्माचे नाही बापा नसते बापा तुमच्या मतानं द्या मग किती देतात आता पण वर्गनी द्या पाचशे एक रुपये देईन बा मी पण आताच नाही बापा रविवारी देईन देवाची मी आता भाऊजी बी घरी नाही ना देईन बा मग रविवारी रविवारी देऊन देईन पाचशे एक रुपये चल ठीक आहे भाभी रविवारी तर रविवारी बस रविवारी दे जा बर चला मग आता पुढच्या घरी हो चल ना चल व पार्वती ये येतो ना हो असो कर करभर भाऊजीला फोन करून पाय काय येत हो भाभी करतो ना अरे बोला बोला काय पाहिजे काय पाहिजे होतं अंदर चाले पा डायरेक्ट काय करावं मी तर बाहेर कोणी ऐकूनच नाही राहिले होत अंदरच येवा लागला आम्हाला हो ना कोणी कोणाचं नाही ऐकत हा भाऊ भाऊ दादा दादा करून राहिलो ग ऐकाले खाली नाही आम्ही शेवटी संता आलो लोक अंदर ठीक 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 आहे बोला 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 काय होत आम्हाला मूर्ती बुक करायची आहे माधुर्गाची होऊन जाईन पाहिजे होऊन जाईन तुम्हाला मूर्ती कधी पाहिजे कधी म्हणजे आपली रविवारी रविवारीच घट स्थापना आहे ना मूर्ती स्थापना बी रविवारीच करू तर रविवारी आम्हाला तयार पाहिजे दहा वाजता दहा वाजता आम्ही येऊ बरोबर बरं ठीक आहे होऊन जाईल बाहेर ठेवली आहे मूर्त्या पाहिल्या नाही का त्याच्यातली कोणती पसंत करून तशी बुक करून घ्या मग नाही पाहिले आम्ही बाहेर पाहिले आम्ही आम्हाला काही बरोबर जमलं नाही कारण की आम्हाला कशी मूर्ती पाहिजे जास्त मोठी नाही जास्त लहानही नाही तीन तीन फूटची तीन साडे तीन फूटची मूर्ती आम्हाला पाहिजे तशी काही बाहेर आम्हाला भेटली नाही लहान लहानच आहे असो असो बरं भेटून भेटून मी बनवतो बनवून देतो मी तुम्हाला तशी मूर्ती तीन साडे तीन फूटची ना बरं ठीक आहे हो भाऊ पाहिजे अशी मूर्ती बनवून द्या आम्हाला चेहऱ्यावर असत तेच असलं पाहिजे अशी हसत हसत असं हसत चेहरा असला पाहिजे एकदम असा आपण चेहऱ्याला पाहिला का प्रसन्न होऊन गेलं पाहिजे मन असं बनवजा आपल्या मूर्ती एक नंबर राहते बाई एक नंबर आपल्या मूर्तीच्या चेहऱ्यावर तेज आपल्या कलर फिनिशिंग एकदम परफेक्ट बेस्ट राहते हा तेच म्हणलं नाही तर बा असं विटम बनवत नाही करा ना देवा धर्माची देवत होय मूर्ती म्हणजे पण राहते बा कोणी कोणी मूर्ती अशा चेहरा पडलेला राहते कोणी कोणी मूर्तीचा म्हणून म्हणतो बा पाय जर राग नको म्हणून घे पण मूर्ती आमची मस्त अशी तजेलदार अशी तेच मस्त ताजा असं बनव जा हो बाई हो एकदम एकदम तुम्ही मूर्ती पाहून खुशच होऊन जा तशी मूर्ती तुमच्यासाठी बनवून ठेवतो कधी रविवारी येन काय सकाळी दहा वाजता हो रविवारी सकाळी दहा वाजता येऊ आम्ही बर ठीक आहे मी करून ठेवतो तयार मस्त मग वाघाचा चेहरा मस्त रागाने बनवू जा आणि खाली मशासूर असं तस सगळं मस्त बनवू तुम्ही काही टेन्शनच नको घ्या एकदम मस्त बनवतो चला मग भाऊ येतो मग आम्ही रविवारीच येतो मग बाई आपलं अडव्हान्स अडव्हान्स जमा करून द्या ना अरे हो अडव्हान्स द्या लागन काय किती तुमच्या मुलानं द्या जेवढे देवाचे तेवढे बर हम्म घे जा भाऊ हो। या मग बाई रविवारी या मग हो हो अरे ये दाला लाभू लाला भाऊ तुम्ही इथं इथं शांत भाई दोघाई बहीण भाऊ सांगा बोलले तुम्ही तू मी कशी भाऊ मी चुकली ना का तू इथं आपलं येण इकडे तू कशी शांताबाई इथं मी काही नाही भाऊ मी मूर्ती बुक करायला आलो होतो आम्ही गावच्या साठी केली ना मूर्ती बुक केली आम्ही रविवारी घेऊन जाऊ असं बरं चांगला चांगलाय पहिलेच लवकर करून ठेवली बुक चांगलाय भाऊ काय करता मग एक काम एक 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 काम एक एक काम निपटावा लागते आता काही दोघी तिघी तिकडे -गी वर्गण्या करून राहील आणि आम्ही दोघी तिकडे -गी इकडे -गी मूर्ती बुक करायला आलो आणि उद्यापासून बा मग अजून ते सोयाबीन सीजन सुरू होईल आमचं मग अजून काही टाइम भेटणार नाही म्हणून अरे हो हो सोयाबीन माई होती सोयाबीन शांताबाई माई आपली होती आठ एकर आठ एकर आठ एकर म्हणजे आठ थैले आहे माया पाहिजे तसं जमंत हो तिकडलं दहा एकरातलं आहे ते ते झालं का मग इकडे पाहतो आम्ही तसा फोन करतो आता तिकडे उद्या होते नाही होत काय होते मग झालं म्हणजे मी तुला फोन ठीक आहे मग मी नाही नाही तू नको पाहू बाया मीच घेऊन येतो बाया बर ठीक आहे आलो दुसऱ्या कामासाठी पण माझ्या दुसरं काम होऊन गेलं बरं ठीक आहे मग शांताबाई मी फोनची वाट पाहतो हा बिंदास पाहतो वाट तिकडचं झालं का तुला फोन करतो मी नको बरोबर

निपटून टाक पटकन पाहतो मी पाहतो तसा पाहतो मी पण तुमचं झालं का फोन करा एक वेळा मी मी तर करूनच म्हणा तुम्हाला फोन बर चला निघतो मग उशीर होते हो 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 निघा निघा हम्म <tell noise> शंभर मूर्ती पाहिजे होत्या किसन भाऊ अरे भेटून जाईन कधी पाहिजे जा? आता आजच पाहिजे बरं बरं बर पाहतो पाहतो मी पाहतो देतो तुला शंभर हो पैसे पैसे कोणाचे होय आईने ठेवले असेल नाही तर बाबाने ठेवले असेल Hmm, मस्त ड्रेस होते मला मस्त घागरावडणी घेणं होते एवढे एवढ्यात आता नऊ रात्र नऊ दिवस नऊ घाग्रावडणी घाला लागल नवे नवे कपडे मस्त होते घेऊन घेतो चुपचाप घेऊन देतो म्हणून मले पैसे सापडले आणि मले पैसे सापडले या पैशातून मला घागरावडणी घेऊन दे म्हणून जमते कुठे जमते मज्जा मस्त आय पैसे सापडले मी काही सांगत मला होते म्हणून मी म्हणून का तिकडे रस्त्याने सापडले म्हणून मुले <laughs> जमलं गड्या झालं माझ्या ड्रेसचा बंद बघतो आई येत नाही ना नाही तर बस पाहिन तर मुले मारत बसून बाबा तर तिकडे गावात गेले कोणी नाही घरी घेऊन घेतो चुपचाप ठेवून घेतो <laughs> पण मी लपून पैसे घेईन चोरीच होईल ना नाही गड्या मुले चोरी करणं तर चुकीच आहे पुनम मॅडम ना शिकवलो चोरी करणं चुकीच आहे कोणतीच वस्तू म्हणा की पैसे म्हणा चोरू नये असं म्हटलंय नाही 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 मी चोरत नाही बा मी काय चोरती आहो का चोरून पैसे घेईन विचारतो मी आईला विचारतो मी आईला सांगतो मी हे पैसे कोणाचे वय म्हणून आणि आईलाच घेऊन मागतो ड्रेस घागरा ओढणी जे काही लागते ते आई घेऊन देते ना मग चोराची काय गरज आहे मला घरचे पैसे घरी आहे घरी ठेवलेले आहे काही ना नाही मी चोरत नाही बा चोरी करणं केव्हा बी चुकीतच असते चोरी केलीच नाही पाहिजे आपण कोणच नाही चोरी केलीच नाही पाहिजे चुकीच आहे समोरच्याची आत्मा दुखते आपण चोरी करतो त्याच्यात काय करून राहिली तिथं ठेवले कोणाची हो मी ठेवले राहू ना घेऊन घाद्रावर हे पाय पिंकी आता तू जिथनु करतो बा पाय तुला बक्षीस भेटलं तर त्या बक्षिसाच्या पैशाने तुला सगळं घेऊन दिलं त्याच्यातला एकही रुपया उरला नाही आणि हे पैसे हे आपले नाही होई माय नाही होये वर्गणी होय वर्गणी वर्गणी मागायला आज घेऊन होती मी गावात तर हे वर्गणीचे लोकांचे पैसे होते आपले नाही आपले नाही वा? आम्हाला वाटलं आपलेच पैसे होते तूच होय का म्हटलं नाही हो आपले कुठं आपले, आपले नाही होते लोकांचे होय वर्गणीचे आता मग नाही घरावर निकेन सर देत काय मला आई दे ना दे ना आई दे ना घेऊन दिवाळी दे आता नाही दिवाळी ला घेऊ आता किती पैसे खर्च करायचे हा कमावणार आहे तो एकटे बाबा मी कधी कधी जातो कधी कधी घरीच राहतो पैसे नाही ना आपल्या जवळ दिवाळीला मस्त दोन दोन घेऊन घेऊ बस चालू नाही ठीक आहे दिवाळीला घेऊन घेऊ असं असं राहायचं जीत नाही करायचं अभ्यास करून घेऊन म्हटलं होते काही नाही ते टेबलावर पैसे ठेवले ना मी वर्गणीचे वर्गणी मागून आणली तिथं ठेवली माझ जवळ ठेवले तिनं ते मुन्नी म्हणे राहत नाही म्हणे माझ्या राहत नाही ताना म्हटलं तर राहते तर तिने पिंकीला दिसले तर त्याच्या घगरावडने घेऊन दे म्हणते ते तर असो का हो पिंकीचे बाबा आज मीटिंग भरली होती आमची बायाची बाया तर मागच्या वर्षी नाही घेतले होते का पन्नास हजार रुपये आणि पन्नास हजार रुपये आता देवा ना आता काल मागत नाही सगळे येईल आपण काही देऊ पन्नास हजार रुपये ना पाच हजार रुपये आता पाय पार्वती एक वर्ष झालं तेव्हापासून आता कर्जातच हवं आपण आता दोस्त मित्रापासून घेतले काही तेच तर फेडता फेडता आपले नापी नऊ आले पन्ना जवर जवर पन हे पन्नास हजार आता म्हणणं शांता पहिले का दिवाळीच्या बाद देतो म्हणून तिकडे मकर संक्रांत जवळ जवळ देऊन देऊ म्हटलं मी तसं म्हटलं मी का दिवाळीच्या बाद देतो म्हटलं पण हे पाच हजार रुपये वरचे पाच हजार तर द्यावं लागेल ना आणि वर्गणी नाही द्यावं लागेल आपल्या ताकदीनं किती देतात ते देऊन देऊ पाच हजार रुपये देऊन देऊ ते पन्नास हजार राहू दे वर्ग वर्गणी पाचशे रुपये देऊन देऊ वर्गणी हो म्हटलं मी तसंच म्हटलं मी पाच हजार रुपये देऊन देईन म्हटलं तर देऊन देता काही देता मग ते पाच हजार रुपये देऊ ना आता रविवारी बसते ना देवी रविवारी देऊन देऊ ना बर ठीक आहे धीरे धीरे रात होऊन राहिली हो बापा रात होते का काय तर आपल्याला पण तो पास सूर्य डुबून राहिला वर तर होता काय किती खाली गेला अजून अजून झाल पडून राहिली काय हो भेकाड्या वनाच्या हो भेता काय रात होईल तर होईल कोणतं पैदल जावं लागते पण इंदिरा तुलाही ते तेवढे नाही समजत व पहिलेच फोन करून देते धनंजय गेईले आता मुले काय माहित हा नाही तर बा याला मी सात वाजता फोन करतो तर वर्ध्यात राहते बरोबर येते मग माठेल्यावर आज काय कसा काय घरी चालला गेला लवकर तर माहित नाही काहीची घाई आली होती त्याला घरी जावाची तर मी बरोबर टाईमवर फोन करत होती त्याला तू मी आम्हाला उचलून घ्यायचं म्हणून आता पहिलेच घरी जाऊन पोहोचला राहू देत झालं तेच झालं आता एकमेकीवर कावरू नका तुम्ही कोणता तरी याटो गिटो पा भेटंत समोर वा जराशा नाही व नाही व कोणत्याही याटोत बसून नको चाला बापा मला घाड घेऊ लागते घाडं घेऊ लागते मले याटो याटोमध्ये माणूस कसा राहते काय राहते तिकडे निनार्ध्या जंगलात थांबून दिन गाडीनं बसते तर लुटलाट करून आपल्याला तर लुटण आहे तर काय लुटण आपल्यापाशी आहे काय लुटायला त्याले आज पैसा न मधला सोनं म्हणा मग काय घेईन तुमच्यापाशी नाही तर मापाशी आहे ना ये पहा मा गळ्यात सोन्याचं मकान आत मा बिंदी आहे मले मला लुटण ना तुम्हाला तर नाही पण मले घेऊ लागते बा येतो भेटायला चालत नका आता रात झाली या टोनं चाऊ जाऊच नाही मी तर येतो वर म्हणा नाही कधी पदी रात झाली तर टोना काय होते आमच्यापाशी तर गल्ला राहते लागन तर ठेल्यावरचा तरी आम्ही येतो होतो कोण नाही लुटत आम्हाला अरे बापा मला गाड घ्याव लागते अम याटो येते व इंदिरा इकडून हे पाटो पा, येऊन ये राहिला तिकून घे वय आडवी थांब थांबजो का थांबजो का हट मा तो पण मा लेकाचा लेका थांबो तई नाही जाऊ दे जाऊ दे दुसरा इन त्याचा डाटर भरून असन त्याले नसन गरज म्हणून नाही थांबला ते डोंगऱ्या वानाचा हो ना बाई आ याटो वाले ने थांबून राहिले आता तो अंधारही झाला अंधारही पडला आता आता मलाही लागल लागलं बापा फेव काय ने भेटा तो एकंदा सोन्यासाठी भेटेन तू कायसाठी जेसाठी त्यापाशी पण तो सोनं नाणा आहे ते ना कात नाही घडत नाही हातात नाही तू पण घेतो अहो इंदिरा काय सांगू तुला सगळ्यात मौल्यवान चीज मापाशी आहे मी सोन्या नाण्याला नाही भीन पण त्याला घेतो बापा हा मूल्यवान चीज काय आहे बो दापाशी आम्हाला आजपर्यंत नाही माहित आता इथं आहे का तदापाशी कोणती देऊ ते मूल्यवान चीज इज्जत मूल्यवान चीज हा सोन्या नाण्याला पैसे आडल्यापेक्षा भी मूल्यवान आहे इज्जत बायकाईले बायकाईची इज्जत आ सोना नाना लुटला तर चालते डबल कमावता येते पण इज्जत लुटली तर डबल नाही कमवता येत बाई इंदिरा आजच्या इज्जतीले मोठ सांभाळून वागवा लागते हा <laughs> आता तू शांत बाई बाबले अहो तू आता जेवण राहिली का तू इज्जत लुटून कोणी आजच पडी आहे बाबा गमतच आहे हा आता तू नातू नात्राची आणि तू आम्हाला कोण लागण अहो इंदिरा तू न वाचलं नाही काय बा पेपर आ हवस के पुजारी नव्वद वर्षाच्या बुढीला नाही सोडत मी तर अजून पंचेचाळीसच वर्षाची आहे बापा काय म्हणतो तू तू काही नाही बापा इंदिरा तू आता फोन कर धनंजयला फोन कर आणि ये मना गाडी घेऊन थांब नाही तर मी बोला फोन करतो थांब ठेव फोन ठेव तू लावू नको त्याला फोन फोनही नाही लावू कोणत्या मातीची बनली व तू तु? इंदिरा तुला घ्यावा लागत नाही बापा याच्यासाठी फोन देव म्हणली आता गोल्याची गाडी बोलावशी तू का किती गेले कसा नेंदू आता डोक्यावर बसून नेईन काय मुली है? का तुले डोक्यावर बसून नेईन तो तिघी तिघी त्या टू व्हिले वर वर कसं जाऊ आधी नाही का पाडून आपल्याला कारण एक आपला तसा गोल्याचा दोन चार वेळा एक झाला आपलाही करून टाकन हो बापा गोल्याला नको बोलू बापा हे रिस्कीच काम आहे गोल्याला बोलावणं ते टू व्हिलर वर, वर ते काय गोष आण बरोबर आहे ना इंदिराचं मग काय करतो तर गंगा राय तर इथंच इथंच राय बसा रोडवर वर कर्दनंजयला फोन लाव नंबर सांगतो कर्दनंजयला फोन लाव त्याची गाडीच बोलावून घेऊ मस्त आरामात जाऊ मी म्हणलं भेटून तर चाललो नाही चालू आज काय ग्रहण लागलं तर तो येऊन राहिले ये हो दहा आटो येऊन राहिले ते अजून मागून येऊनच राहिले पण थांबून नाही राहिले ना याटो काय झालं तर काय झोमलं आता ते वाले समजून गेले काही खेड्याचे होय रात झाली म्हणजे खेड्याकडे कोणी जात नाही म्हणून नाही थांबत बोलावतो लाव बाप्पा फोन तू तुला तुला सांगितली नाही मोबाईल मध्ये तरी लाव मला मोबाईलला लाव नंबर सांगतो मी नंबर असं पुराचा नंबर नाही का तुम्हाला मोबाईल मध्ये हो हाय हाय लावतो मी थांब हा चला मग आता आता माई लाईनी बहीण लावते मग पुराले फोन अन आपण आता समोरचा व्हिडिओ उद्या दाखवू उद्या पुरा व्हिडिओ पाहू मग आता सोयाबीन सोंगाचे थांदळ हे ते मजाच मजा मुझा. हा तर चायनलले सब्स्क्राइब करून ठेवा नाही केलं असन तर आन व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर विअर करत जा जरा हम्म चला मग उद्या समोरचा व्हिडिओ पाहू